लेख छापण्यापेक्षा तुमच्या बरोबर आबासाहेबांचा सल्ला ह्याच्यात मला काम करायला खूप आवडत. बर, आज काही विशेष पत्र वगैरे? ओ हो, आहे हे बघ. काय कमाल आहे या कविताबाईंची. साधा अर्धंगवायूसारखा आजार यांचा आणि त्या जीवनाला कंटाळल्या आहेत. बरं, यांच्या औषधोपचारातही काही कमी पडत नसणार. त्यांचे नवरेच स्वतः डॉक्टर आहेत. मला वाटतं त्यांच्या मिस्टरांना म्हणजे पंडितांना आपण भेटायला पाहिजे. त्यांच्या पत्नीच्या मनात काय विचार असतील याची त्यांना कल्पना नसणार. आपणच ते त्यांना सांगायला पाहिजे. ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. पल्लवी, तुम्ही काय सांगत प्रकाशरावांना? प्रकाशराव, आता गेली 6 महिने आले तुम्ही माझी ट्रीटमेंट घेत आहात. मला तरी वाटतं की तुमच्यात आता काहीही प्रॉब्लेम नाही. आणि तरीही तुम्हाला शंका असेल तर आपण एक फायनल टेस्ट करून घेऊयात. म्हणजे माझ्या औषधांचा तुमच्यावर काय परिणाम झाला हे तुम्हाला कळेल. येस डॉक्टर. पण डॉक्टर साहेब, तुम्ही माझी मानसिक अवस्था जाणताच. अहो, आमच्या लग्नाला 8 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा आम्हाला मूल झालं नव्हतं. त्यामुळे मी खूपच अस्वस्थ होतो. अहो, किती डॉक्टर झाले, अनेक प्रकारचे औषधोपचार झाले, पण काही उपयोग झाला नाही. मला तर वाटतं डॉक्टर साहेब की दोष माझ्यातच आहे म्हणून. अहो, उगाचच काहीतरी काय बोलताय. अगं, काय काहीतरीच बोललो मी. आणि पल्लवी, हे मी बोलत नाहीये, तर माझ्याबद्दलचे दुसऱ्या डॉक्टरांचे रिपोर्ट बोलताय. प्रकाशराव, प्रकाशराव, तुम्ही कशाला असा निगेटिव्ह विचार करता? आणि तुम्ही आता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की तुम्हाला आता डॉक्टर दिलीप पंडित ट्रीटमेंट करतायत, त्यामुळे सगळं काही ठीक होणार अगदी. डॉक्टर साहेब, आर यू शुअर? नाही म्हणजे तुमच्या प्रयत्नाला नक्की यश येईल? ऑफकोर्स, आय एम व्हेरी मच शुअर. आता तुमची केस माझ्या हातात आहे. थँक्यू, थँक्यू डॉक्टर साहेब, थँक्यू व्हेरी मच. यू आर मोस्ट वेलकम. प्लीज टेक केअर. थँक्यू. येतो डॉक्टर साहेब, चल पल्लवी. सिस्टर. येस सर. काय झाली निघायची तयारी? हो, मगाशीच आटोपलं सगळं. पण शेवटच्या पेशंटनी खूप वेळ घेतला नाही. हो, जरा कॉम्प्लिकेटेड केस होती. मला कल्पना आहे. काय नाही, म्हणजे ती आली की तुम्ही जरा जास्तीच वेळ लावता तिला तपासायला. म्हणजे काय? आता आत्ताच बघा ना किती वेळ लावला. बरं, असू दे, ते जाऊ देत. ठीक आहे, मी निघू आता. अरे, कुठे निघालीस? कुठे म्हणजे काय, अरे 11:15 वाजले. अरे वाजून घरी फोन करून कळव आज उशीर होणार आहे म्हणून. म्हणजे? अरे म्हणजे काय, किती दिवस झाले आपण बाहेर जेवायला निघालो. नाही पण आज नको, आज ऑलरेडी खूप उशीर झाला. काही उशीर झालेला नाही, घरी फोन करून दे म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्हालाही उशीर होईल. मला कसला उशीर, आणि माझी कोण वाट बघणार आहे? वा वा, असं कसं, घरी बायको नाही का? हो आहे ना, पण सतत अंथरुणात खेळलेले. म्हणून काय झालं? एनिवे, मला त्या विषयाचा खूप कंटाळा आहे. प्लीज चल आपण निघूया. लेट्स गो. ओके. पण हे काय, अजून तुम्ही जेवला नाही? तुझ्या साहेबांची वाट बघते. अहो, आता काय तुम्हाला सांगायचं, किती वाट बघताय. आता वाजले किती, 11 वाजून गेले. तुम्ही जेवून घ्या बघू. चला. अरे थांब रामू, एवढी थांबले आणखीन थोडी वाट बघते. येतीलच बघ आत्ता साहेब. अहो, प्रकृतीला जपाय नको का? साहेबांनीच सांगितलंय येळेवर जेवत जा म्हणून. चला, ते काय नाही. तुझे साहेब जेवतात का वेळेवर? अहो, दवाखान्यात पेशंटची गर्दी असेल. गर्दी नेहमीच असते. हे बघ, एक काम कर, साहेबांना फोन लाव तुझ्या, बघ बरं केव्हा येत आहेत ते. असं म्हणताय, काय करायचं, लाव तू फोन. मला लवकर निघा. हॅलो, सुयोग नर्सिंग होम. मी रामू बोलतोय. हा बोल रामू. डॉक्टर साहेबांना फोन द्या. डॉक्टर साहेब तर कधीच निघून गेले. किती वेळ झाला? 1 तास झाला. ठीक आहे सिस्टर. ओके. काही सुधारणार नाहीत,
काय झालं रामू? डॉक्टर साहेब दवाखान्यातून निघालेत. आता वाटेत काय इमर्जन्सी केस भेटली प्रति जाऊ द्या. तुम्ही जेवून घ्या बघू. बरं वाट वाटतो आता. जेवण तुझं बरं असतं पोटाला. हॅलो. हां हॅलो. कोण? रामू. हा मी रामूच बोलतोय. अरे रामू ताई उठली का? काय आज सकाळी सकाळी फोन केला होता अजितराव. रामू उठले ना आणि भाऊरायच्याच फोनची वाट बघते. वरडू नका. हा आम्हाला माहित आहे तुमचा फोन कशासाठी येतो ते. याच्यासाठी ना रामू. वरडू नका, नाही तर डॉक्टर साहेबांना फोन देईल. अरे नको नको, त्यांना नको देऊस. हा आता कसं आवाज कसा काय खाली आला? हा डॉक्टरांचं नाव घेतलं बरोबर. बरोबर तू ताईला जोडून दे. ताईला देतो देतो, पण त्यांचा डोस का खाऊ नका. आता तू लवकर देतोस का? देतो. बाईसाहेब अजित साहेबांचा फोन आलाय. हॅलो बोला. बोल अजित. हा ताई कशीस तू? ठीक आहे. फोन कशासाठी केला होतास? अगं नाही, असेच तुझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी. अजित मी तुला काय आज ऐकायला नाही लागले म्हणे माझ्या तब्येतीची चौकशी. अगं नाही ताई खरंच. फोन कशासाठी केला होतास सांग? पैशासाठीच ना? हो अगं अर्जंट 10,000 रुपये पाहिजे होते. मागच्या आठवड्यात तर तुला 5,000 दिले होते की? अगं हो, पण ते केव्हाच संपले ग. अगं अर्जंट पाहिजे होते म्हणून मागतोय ना. हे तुझं नेहमीच असत, अर्जंट अर्जंट म्हणून पैसे मागायचे. मला एक कळत नाही असं तू किती दिवस मागत राहणार त्यांच्याकडे. ताई असं काय करते बघ, मला नोकरी लागली ना तर मी परत त्यांचं तोंड सुद्धा बघणार नाही. बरं बरं, मी आज काहीतरी व्यवस्था करते आणि उद्या देते. तू उद्या फोन कर. नाही ताई एक 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 मिनिट. अगं आज काहीच नाही का होणार? नाही. हे बघ आता यांची नाश्त्याची वेळ झाली आहे, येतीलच एवढं. मी फोन ठेवते. हा आता ठीक आहे, मग मी उद्या फोन करतो तुला. ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणतो आमच्या कविता राणी, कशी आहे तब्येत? रात्री झोप व्यवस्थित लागली ना? हो हो हो, रात्री झोप व्यवस्थित लागली. पण तुमची किती वाट बघायची, किती उशिरा आलात तुम्ही काल रात्री घरी. अगं आमचं काय नेहमीच, तुला माहिती आहे ना क्लिनिक मधनं अगदी वेळेवर निघणार होतो, पण ऐन वेळेस इमर्जन्सी आली तर आला, तिथेच उशीर झाला. आता तुला डॉक्टरांचं प्रोफेशन तर माहितीच आहे. म्हणून काय झालं, कामं असतात तुम्हाला माहित आहे मला, पण म्हणून जेवायला इतका उशीर करायचा ते काही नाही. ह्या पुढे कितीही कामं असली तरी जेवण हे वेळेवरच झालं पाहिजे. यस ओके डार्लिंग. नुसतं म्हणायचं पण वागायचं मात्र तसं नाही. बारीक किती झालंय लक्ष आहे का? मी असं तुला वाटत, मी आपलं रोज वजन चेक करत असतो, एकदम फिट आहे मी. उलट तू स्वतःची काळजी घ्यायला हवीस. गोळ्या घेतेस की नाही व्यवस्थित? मला तर त्या गोळ्या घेण्याचा अगदी कंटाळा आलाय. असं बोलायचं नाही. तुला बरं व्हायचं लवकर. मी खरंच खूप वैतागले ह्या गोळ्यांना. तुम्ही दिवसभर बाहेर असता, अक्षरशः वेळ जाता जात नाही हो. घर अगदी खायला उठत, कोणाशी किती आणि काय बोलायचं, आणि बोलायचं कोणाशी रामूशी नाही तसा खुशी. जाऊ दे आपलं. माझं हे रोजचंच रड गाणं. दिलीप तुमचे ते पेशंट आहे बघा, काय नाव तिच, पल्लवी. हा चांगली मुलगी होती. काय सारखी अधून मधून येत असते मला भेटायला, माझे सारखे विचारपूस करीत असते, मला हवं नको ते बघत असते. मला म्हणते तुम्हाला काय हवं नको ते मला सांगत जा, मी करून घालत जाईन तुम्हाला. हो तशी थोडी बोलकीच आहे ती. नुसती बोलकी नाही, धावपळ किती करते माझ्यासाठी. कोणाची कोण नाही काय, सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त करते. आजकाल अशी माणसं मिळतात का?
बर ते जाऊ दे, तुम्हाला उशीर होतोय ना, माझं काय आपलं रडगाणं रोजचं आहे, मला ना कुठे जायचं ना कुठे यायचं, तुम्ही निघा बघू. मला अजिबात उशीर होत नाहीये, माझी सगळी कामं अगदी वेळेवर सुरू आहेत. घड्याळ बघा आधी वाजले किती, उशीर होतोय ना तुम्हाला, निघा लवकर. निघतो मी, तू स्वतःची काळजी घे. सखू, अगं ये सखू. मला एक कळत नाही, तू माझी काळजी कशाला करतेस? काय पैसे, अगं नाश्ता झाला का साहेबांचा? हो झाला की, अहो टेबलवर सुद्धा आणून ठेवलाय. आणि दूध ठेवलंयस का नाश्त्या बरोबर, का विसरलेस? अहो ऐसरेन कशी गरम करायला ठेवला, आता आणून ठेवते बघा. ओके 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 बाबा, मी जाऊन छान पैकी नाश्ता करतो, ठीक आहे? हा मी निघू, चलो तू टेक केअर. ओके. डॉक्टर साहेब गरम गरम आहे, जरा सांभाळून घ्यावा. अगदी खरं आहे तुझं, कुठलीही गोष्ट गरम गरमच चांगली लागते. वयजी नुसतं वय काय म्हणतेस? अरे वा साडी छान दिसते, नवीन घेतलीस वाटत. वय आणि साडी आहे ना तुझ्या रंगाला एकदम शोभून दिसते बघ. तुमचं आपलं काहीतरीच असत बघा, नाश्ता करून घ्या. हॅलो. हा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. हा हा हो हो मी लगेच निघतो, उशीर करत नाही. आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही तोपर्यंत ड्रिप लावा आणि ऑक्सिजन सिलेंडर रेडी ठेवा. ओके ओके ठीक आहे, चला मी निघतो. जरा नाश्ता तरी करून घ्यावा. नाही अगदी इमर्जन्सी केस आलेला, मला निघायलाच हवं आता. अहो वाईस दूध तरी घ्यावा. ओफो अरे बापरे किती गरम आहे, ते शक्यच नाही. चला मी निघतो, बाय. फोन आला होता, एक इमर्जन्सी केस आहे म्हणत होते. पण घाई घाई न केलं बघा, नाश्ता न करताच गेले की काय? नाश्ता केला पण दूध नाही घेतलं बघा ना, एवढं गरम केलं, साखर घातली आणि आता नासून जाईल ना दूध. नासेल कसं, ठेवते माझ्यासाठी, मी घेईन ते. अहो नको, गार झालंय ते. अग असू दे, ठेव, घेईन मी. मी गरम करून आणते ना. सांगते ना तुला ते म्हणून इकडे आणते. बाई साहेब मी घरची भांडे आवरून घेते, दुसरीकडे बी जायचं आहे, येते मी. बर दूध ना असेल म्हणे, काय तरी जपलं तिच. काल रात्री कुठे होतात? रात्री 11:30 क्लिनिक मध्ये फोन केला होता, तेव्हा तुम्ही क्लिनिक मधून बाहेर पडला होता. मी मोबाईल वर फोन करायचा प्रयत्न केला पण मोबाईल स्विच ऑफ होता. दुसरं काय असणार आहे, नेहमी सारखी इमर्जन्सी केस आली. नक्की ना, का कोणाला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला होतात? तुझं आपलं काहीतरी असत. काहीतरीच नाही, मी तुम्हाला चांगली ओळखते. बरं ते जाऊ दे, मला आता सांग
की आता या क्षणी मला इथे अर्जंटली का बोलवलंस? अहो, दोन महिने झालेत. काय आणि हे तू मला आज सांगतेस इतक्या उशिरा? आता थोडं आधी सांगितलं असतं तर काहीतरी मार्ग काढता आला असता, पण आता तेही शक्य नाही. पण मला भीती वाटते, ह्यांना कळलं तर. बर मला एक सांग, तुझे आणि प्रकाशचे संबंध येतात? अरे हो येतात ना, पण त्यांची परिस्थिती तुम्हाला ठाऊक आहे. बर तू एक काम कर, तू प्रकाशची काळजी करू नको, तू त्याला आजच क्लिनिक मध्ये घेऊन ये. मी सांगतो त्याला की तुझी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, तू बाप होऊ शकतोस. त्यामुळे काय की दोन महिने झाले तरी हरकत नाही. काय हरकत नाही, त्याला आपण सांगूयात. ते ठीक आहे, त्यांनी प्रकाशची समजूत निघेल, पण माझं काय? तुम्ही माझ्या मनाचा विचार केलाय? मी आहे त्या परिस्थितीत जीवन जगावं? अरे तसं नाही ग, प्लीज आय रिक्वेस्ट यू, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, जोपर्यंत कविता आहे तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. एक मात्र तू बरं करतेस, कविताला अधनमधनं भेटत असतेस, तिच्याशी चार शब्द बोलतेस. काय करणार, नाईलाजाने बोलावं लागतं. तुमच्या घरी येते, आपल्या गाठी भेटी होतात, लोकांना संशय येऊ नये ना म्हणून तिच्याशी बोलत असते. जसं काही तिलाच भेटायला येते. असं करू नकोस, तुला कविताची तब्येत कशी माहिती आहे ना. हो. आणि आज ना उद्या ती म्हणजे तिच्या जाण्याची वाट बघायची. त्यापेक्षा असं झालं तर जे उद्या घडणार आहे ते आज घडले तर. नको नको, असं करू नकोस, असं अजिबात करू नकोस. अगं सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील, तू फक्त थोडा धीर कर प्लीज. ठीक आहे. अच्छा वेटर, बिल लेके आना. आणि तू एक काम कर, तू प्रकाशला आजच क्लिनिक मध्ये घेऊन ये. ठीक आहे, मला आता निघायला हवं, मला एक इमर्जन्सी केस आहे. हा निघू मी, चल बाय. ओके. काय सांगायचं आता कविताबाईंना? काय झालं? आत्महत्या करायला निघाली ती. काय इतकी पत्र पाठवली तिला पण काही उपयोग झाला नाही. माता, तिच्या मनातलं नैराश्य सुद्धा दूर झालं नाही. पण माता काय करायचं? आता तिच्या मिस्टरांनाच आपल्याला भेटावं लागेल, डॉक्टर पंडितांना. हॅलो. हो, जनमन साप्ताहिक कार्यालय. हो, भालचंद्रच बोलतोय. आपण कोण? हा कविताबाई. हा बोला, आम्ही तुम्हालाच भेटायचा विचार करत होतो. काय म्हणताय? आता काही उपयोग नाही, शेवटची घटका मस्त आहे. कविता मॅडम, कविता मॅडम ऐका तर, कविता मॅडम. या कविताबाईंनी काहीतरी जीवायचं बरं वाईट करून घेतलेलं दिसतंय. तू एक काम कर, पोलिसांना तिचा घरचा फोन नंबर दे, पत्ता दे, त्यांना फोन करून तिकडेच बोलव. आपणही कविताच्या तू घरी जाऊ. कोणी आहे का घरात? काय पाहिजे आपणाला? कोण तुम्ही? अरे कविता मॅडम कुठे आहेत? अहो ते काय काम असेल ते माझ्याजवळ सांगा, त्या नुकत्याच झोपल्यात हो. अरे लवकर सांग, त्यांच्या जीवाला धोका आहे. काय सांगताय? या त्याची बेडरूम दाखव. शिंदे, आपल्याला कळल्याप्रमाणे तिने आत्महत्या केली सुद्धा. बायसाहेब, बायसाहेब, बायसाहेब. नाही, त्यांना हात लावायचा नाही, मी पोलिसांना कळवलंय. आपण बाहेर थांबूया, चला. आपण? मी भालचंद्र, आम्हीच आपल्याला फोन केला होता. मी जनमन साप्ताहिकात पत्रकार आहे, पण आपल्याला इथं पोहोचायला फारच उशीर झालाय. म्हणजे? म्हणजे आता कविताबाई जिवंत नाही आहेत. कुठे आहेत त्या? आत बेडरूम मध्ये. मी इथेच थांबा. कीर्ती, सर तोंडालाही फेस आलाय. ग्लास वरचे फिंगरप्रिंट्स फार महत्वाचे. एक्सपर्ट्स बोलवले. मला असं वाटतंय की कदाचित या बाईनी जेवणामध्ये बीज घालून स्वतःच आत्महत्या केली, किंवा जेवणामध्ये कोणतरी मुद्दाम बीज घालून
तिला ठार मारलं असं कोण असेल? गुड मॉर्निंग कीर्ती. गुड मॉर्निंग सर. बस बस कीर्ती, त्या मिसेस कविता पंडितांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघू जरा. अजून आला नाही सर. आला नाही? फिंगरप्रिंट रिपोर्ट नाही? तोही नाही. केमिकल रिपोर्ट नाही आला सर. फॉरेन्सिक डिपार्टमेंटचं नेहमीचं झालं, नेहमीची बॉम्ब आहे. एक नंबरचं हलगर्जी डिपार्टमेंट आहे, कधीही वेळेत काम करणार नाही. अरे कसं शोध घ्यायचा आम्ही? त्याने आपल्या डिपार्टमेंटला कोऑपरेशन नको करायला? कुठलाच रिपोर्ट नाही आहे आपल्याकडे टेबलवरती. कसं कळणार की तिला वीज दिले का तिने स्वतः वीज घेऊन आत्महत्या केली आहे? हाऊ विल फाइंड आउट? इन्स्पेक्टर साहेब आहेत का? हो आहेत, भेटायचं आहे. इन्स्पेक्टर साहेब, आपण मला बोलवलंत. बसा. काय हो, तुम्हाला कसं कळलं कविता बाई जीव देणार होते? त्यांचा तसा फोन होता. काय फोनार होता? या आम्ही जीव देते, या बघायला याचा. नाही तसं नाही. मग तुम्हालाच कसा फोन आला? आम्हाला का नाही आला फोन? तुमचं त्यांचं काय परिचय आहे? नात्यात लागतात तुमच्या त्या? सांगतो साहेब, सगळं सविस्तर सांगतो मी तुम्हाला. म्हणजे काय आहे आणि काय नाही सगळं स्पष्ट होईल. हो लवकर बोला. त्याचं काय इन्स्पेक्टर साहेब, मी साप्ताहिक जनमानसमध्ये पत्रकार आहे. या साप्ताहिकामध्ये आप्पासाहेबांचा सल्ला म्हणून एक सदर चालवतो. वाचक समस्या त्यांच्या पत्राद्वारे मांडतात आणि मी त्यांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांना सल्ला देतो. बरं मग, असंच साधारण एक दीड महिन्यापूर्वी कविताबाईंचं पहिलं पत्र आलं होतं. त्या आपल्या आजाराने त्रासल्या होत्या. त्यांनी मला विचारलं की नवऱ्याच्या जीवनापासून मी दूर होऊ इच्छिते. मी त्यांना सांगितलं, अर्धांगवायू हा काय मोठा जीवघेणा रोग नाही आहे, यातून तुम्ही निश्चितच पूर्णपणे बरा व्हाल. त्यामुळे तुम्ही जीवनातून त्यांच्या जाण्याचा विचार करू नका, तो मनातून काढून टाका. बरं पुढे? पण त्यानंतर त्यांची पत्रं येतच राहिली. प्रत्येक पत्रागणित त्यांचा निगेटिव्हनेस वाढतच गेला. त्यांच्या पत्रातून हे स्पष्ट होत होतं की त्यांना आता जगण्यात स्वारस्यच उरलं नाही. प्रत्येक पत्रातून मी त्यांना उल्हासित आणि आनंदी राहण्याचा सल्ला देत होतो, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तुम्ही याबद्दल डॉक्टर दिलीप पंडितांना कळवलं होतं? कळवणारच होतो, सांगणारच होतो मी. पण कालच कविताबाईंचं शेवटचं पत्र आलं, त्यात त्यांनी आपला मनोदय जाहीर केला होता की मी आत्महत्या करते. मी डॉक्टर पंडितांना सांगायला निघालोच होतो, तेवढ्यात कविताबाईंचा फोन आला. त्यांनी फोनवर मला सांगितलं, आप्पासाहेब मी आत्महत्या करते. मी त्यांना म्हणालो, थांबा, तुम्ही असा विचार करू नका, मी तुम्हाला भेटायला आता निघतोच आहे. पण त्या म्हणाल्या, आता मी शेवटची घटका मोजते, फार उशीर झाला आहे. तेवढ्यात फोन कट झाला इन्स्पेक्टर साहेब. तसंच मी तुम्हाला फोन केला आणि तिकडे यायला सांगितलं आणि मी तिकडेच यायला निघालो. कविताबाईंनी किती वाजता फोन केला होता? साधारण 9:30. या आधी कधी कविताबाईंशी तुमचं बोलणं झालं होतं? नाही, वारंवार त्यांची पत्र यायची एवढंच. त्यांची जी पत्र तुमच्याकडे आली आहेत ती तुम्ही बरोबर आणले? बघू. तुमची काही हरकत नसेल तरी पत्र आम्ही आमच्याकडे ठेवू शकू. ठेवा साहेब, म्हणजे पुढील तपासायला उपयोग होईल. ठीक आहे, आपण जाऊ शकतो. थँक्स फॉर कोऑपरेशन. कीर्ती, या पत्रांमधून एक स्पष्ट होते की कविता जीवनाला कंटाळली होती आणि म्हणूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. चुके, पण अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला नाही ना. मला जरा इन्स्पेक्टर साहेबांना भेटायचंय. चला साहेब. बर, एक्सक्यूज मी सर, मे आय कम इन प्लीज? आपण? आय एम डॉक्टर दिलीप पंडित. ओ, नाईस टू सी यू. बसा ना. थँक्यू. आय एम सॉरी डॉक्टर साहेब, मी खरं तर तुम्हाला इथे स्टेशनला बोलवून त्रास दिला. इट्स ओके, यू आर डुईंग युअर ड्युटी. पण माझं काय, माझी काहीही चूक नसताना माझी कविता गेली. खूपच वाईट झालं, सॉरी. डॉक्टर साहेब, मला एक सांगा, तुमच्या पत्नीने कवितानी आत्महत्या केली असेल तुम्हाला काय वाटतं? नाही, मला नाही वाटत. मला वाटतं तिने जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात. आणि मला वाटतं तसं तुमच्याकडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाच असेल. नाही, अजून रिपोर्ट आलेला नाही आहे. पण तुम्ही त्यांना कधी गोळ्या लिहून दिल्या होत्या का? नाही, खरं म्हणजे ती अर्धांगवायूची पेशंट होती.
आणि अशा पेशंटला झोपेच्या गोळ्या देणं अपायकारक असतं. आणि तिने तशी कधी कंप्लेंटही केली नाही. आणि समजा तिने झोप न येण्याची कंप्लेंट केली जरी असती तरी मी तिला एखादं माइल्ड इंजेक्शन दिलं असतं. पण मग त्याने झोपेच्या गोळ्या कोणी आणून दिले असते? मला वाटतं हे मला आपल्या घरच्या नोकरांना विचारावं लागेल. माझ्या घरी एक घरगडी आहे रामू आणि स्वयंपाक करण्याकरता बाई आहे सखूबाई. आपल्याला त्यांनाच विचारावं लागेल. कविताला कोणी मारलं असेल असं तुम्हाला वाटतं? मारलं असेल तुम्हा पोलीस लोकांचं आपलं काहीतरी उलटच असतं. अगदी शेवटच्या टोकाला जाऊन विचार करतात. त्याचं काय डॉक्टर साहेब, ज्या वेळेला पतीचा अचानकपणे मृत्यू होतो त्यावेळेला पोलिसांच्या दृष्टीने म्हणजे त्यांचा पहिला संशयित असतो त्या मृत व्यक्तीची पत्नी. तसंच ज्या वेळेला पत्नीचा अचानकपणे मृत्यू होतो त्यावेळेला म्हणजे तुमचं म्हणणं मी अहो काय बोलता काय इन्स्पेक्टर साहेब तुम्ही, मी कशाला तिचा खून करीन? माझं प्रेम होतं तिच्यावर. काय डॉक्टर साहेब, यंग आहात, स्मार्ट आहात, पेशंट डॉक्टर आहात. आपली बायको आजारी आहे, तिला अर्धांगवायूचा झटका आलाय, तर तिला आपल्या आयुष्यातनं सहज तुम्ही दूर करू शकता. कशावरून तुम्ही तिचा खून केला नसेल? तुम्हाला माहित नाही इन्स्पेक्टर साहेब, म्हणून तुम्ही असं बोलता. अहो माझं कवितेवर खूप प्रेम होतं. गेली 8 वर्ष झाली आमचा संसार अगदी सुखाने चालला होता. फक्त मुलाचं दुःख सोडलं तर बाकी आमच्या संसारात काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्यांना अर्धांगवायूचा पहिला झटका केव्हा आला? 1-6 महिन्यापूर्वीच आला होता. पण तिच्यावर उपचार चालू होते आणि त्याचे रिझल्टही दिसायला लागले होते. डॉक्टर साहेब, आपल्याला मूल होणार नाही याचं दुःख त्यांच्या मनात असेलच. अर्थात ते त्यांनी तुम्हाला दर्शवलं नसेल. खरं आहे. मला वाटतं डॉक्टर साहेब मनातून त्या खूप निराशे झाले होते. म्हणजे कविताबाईंची काही पत्र आहेत आमच्याकडे. पत्र कोणा लिहिले? जनमानस साप्ताहिकाला. पण इन्स्पेक्टर साहेब हे कवितेचं अक्षरच नाही आहे. Are you sure? Yes, I am very much sure. हा ही लेटर हेड्स माझी आहेत आणि पत्र ही या 1-1.5 महिन्यातच लिहिली आहेत. ते अक्षर ओळखीच आहे? नाही, पण ही लेटर हेड्स सखूबाईच्या हाती लागू शकतात. पण ती इतकी शिकलेली नाही. मला वाटतं इन्स्पेक्टर साहेब हे कोणाच तरी प्लॅनिंग असावं. शक्य आहे. तुम्हाला कोणाचा संशय येतोय? मला अजितचा संशय येतो. अजित? कोण अजित? अजित, अजित माझा मेहणा, कवितेचा भाऊ. तो तुमच्या तुमच्या घरी राहतो? छे, तो राहतो तिकडे घाटकोपरला भटवाडी. अहो त्याची लायकी सुद्धा नाही माझ्या घरी राहण्याची. तो यायचा सारखा आपल्या बहिणीकडे पैसे मागायला. मी कवितेला किती वेळा सांगितलं की तू याला पैसे देत जाऊ नकोस म्हणून, पण ती त्याला सारखी पैसे द्यायची. म्हणजे कविता वेळोवेळी अजितला पैसे द्यायची? तर हो, आपण एक गोष्ट विसरतो इन्स्पेक्टर साहेब, की रोज एक अंड खाण्यापेक्षा एकदम सगळं घबाड मिळवावं असा अजितने विचार केला असेल. कारण कवितेच्या नावावर 10 लाख रुपयांची पॉलिसी होती आणि त्याचं नॉमिनेशन अजितच्या नावाने होतं. अच्छा, म्हणजे डॉक्टर साहेब कवितेच्या मृत्यूनंतर तुमच्या मेवण्याला अजितला 10 लाख रुपये मिळण्याचे चान्सेस आहेत? हो, अगदी पूर्ण चान्सेस आहेत. काल सकाळी अजित घरी आला होता? नाही, मी असेपर्यंत तरी नव्हता आला. ठीक आहे डॉक्टर साहेब, आपण जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. इन्स्पेक्टर साहेब एक रिक्वेस्ट होती. बरं, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर मला प्लीज कळवा. शुअर, थँक्यू, वेलकम. सर, कविताने जर झोपेच्या गोळ्या घेतल्या तर त्या गोळ्या तिला कोणी दिल्या असतील आणि अजितने दिल्या असतील तर त्या कशा? काय कीर्ती, कविताच्या बेडरूम मध्ये नाश्त्याची प्लेट, दुधाचा ग्लास हे जे सापडलं हे आपण केमिकल अनालायझर कडे पाठवलेलं आहे. त्याचा रिपोर्ट आला की या प्रकरणावरती प्रकाश पडेल. पण एक मात्र नक्की की कवितानी आत्महत्या केलेली नाही आहे, तिचं खूनच झालंय. येस सर, आणि खुन्यानी व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे. कारण ही खुनी व्यक्ती गेल्या 2 महिन्यापासून कविताच्या नावाने खोटी पत्र पाठवत होती जनमानस साप्ताहिकाला. राईट. कदाचित कीर्ती असं असू शकतं की अजितनी त्या घरातली जी मोलकरीण सखू तिची मदत घेतली असावी. येस सर, सखूबाईनी ती लेटर हेड्स चोरली असतील आणि अजितला दिली असतील. शक्यता नाकारता येत नाही. कीर्ती तू एक काम कर, तो त्यांच्या घरातला जो गडी आहे ना रामू, त्याने सांगितलं की काल अजितचा फोन आला होता. तो फोन तू ट्रेस कर.
शिवाय त्या पत्रकाराला सकाळी 9:30 जो फोन केला होता तोही ट्रेस कर. आणि मुख्य म्हणजे आधी आपल्याला अजितला गाठलं पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? मी इन्स्पेक्टर अविनाश कुलकर्णी आणि या माझ्या सहकारी इन्स्पेक्टर कीर्ती. नमस्कार. आपण मिस्टर अजित आहेस ना? हो. कविता तुमची बहीण आहेस ना? हो. मी तिच्या मृत्यूबद्दल चौकशी करायला. अरे मला लागेल ती मदत करायला मी तयार आहे. थँक्यू. मिस्टर अजित, काल सकाळी 8:30 तुम्ही तुमच्या बहिणीकडे कशासाठी गेला होता मला कळेल. मी इकडे नाही, मी घरीच होतो. म्हणजे तुम्ही गेला नव्हता? नाही. मग फोन केला होता? हा फोन केला होता. कशासाठी? तिची तब्येतीची चौकशी करण्यासाठी. नाही हवं तर तुम्ही त्या रामूला विचारा, त्यांनीच फोन घेतला होता मला. त्यानंतर काय केलं? त्यानंतर काही नाही, नेहमीचा कार्यक्रम. इरेनाकडे जाऊन बसलो, 4-5 चहा डोसायचे, पेपर वाचायचा. पण इन्स्पेक्टर साहेब एक सांगतो तुम्हाला, माझ्या बहिणीने जो जीव दिला ना त्याचं सर्वात जास्त दुःख मला होत आहे. तुमच्या बहिणीने जीव दिला नाहीये, तिचा खून झालाय. काय? येस. कविताचा खून झालाय? खून झालाय. कशासाठी? कविताचा खून कोण कशासाठी करेल? ती व्यक्ती जिला कविताच्या मृत्यूनंतर फायदा होईल. कविताच्या मृत्यू कोणाला असा फायदा होणार आहे? तुम्हाला. येस. कारण कविताच्या मृत्यूनंतर तिचे विम्याचे 10 लाख रुपये तुम्हालाच मिळणार होते. बरोबर? अरे इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही? अरे कविता माझी सख्खी बहीण होती. अरे कुठला भाऊ आपल्या बहिणीच्या जीवावर उठेल? एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब मला सांगा, तुम्हाला कोणी सांगितलंय विमा पॉलिसीचं? हा त्या डॉक्टरनेच ना? समजा सांगितलं असेल तर? सांगितलं असेल म्हणजे अहो त्या डॉक्टरानेच कविताचा खून केला आहे. तुम्ही डॉक्टरांवर सरळ सरळ आरोप करताय, लक्षात येते का तुमच्या? इन्स्पेक्टर साहेब आता काय सांगायचं? कविता आता या जगात नाहीये म्हणून सांगायला हरकत नाही. आणि हा डॉक्टर दिलीप म्हणजे एक नंबरचा स्त्री लंपट लफडीबाज माणूस. आता आमच्या कविताचं त्याच्यावर लग्न झालं आहे, तिचं दुर्दैव. त्याच्या 1000 भानगडी होत्या, त्यामुळे या डॉक्टर दिलीपला तिचा जीव घेणं फार सोपं होतं आणि याच एका भांडणीतून तिचा जीव घेणार असणार. इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला सांगतो, या डॉक्टर दिलीपला सोडू नका. माझ्या कविताच्या जनी खून केलाय त्या डॉक्टर दिलीपला मी सोडणार नाही इन्स्पेक्टर साहेब. एक मिनिट साजित, कायदा हातात घ्यायची भाषा करू नका प्लीज. जोपर्यंत खरा कोणी सापडत नाही तोपर्यंत आमच्या दृष्टीने सगळे संशय, डॉक्टर दिलीप सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. मी? येस. सर हा अजित खूप भावुक झाला होता. नाही कीर्ती, पोलिसांच्या तपास कामात दिशाभूल होण्याचे एक कारण असू शकते. म्हणजे? बघ ना, ज्या वेळेला गुन्हेगार गुन्हा करतो तेव्हा खूप प्लॅनिंग करतो, त्यानंतर स्वतःचा बचाव करताना सुद्धा तो खूप प्लॅनिंग करतो. म्हणजे पोलीस चौकशी चालू असताना भावुक होणं, रडणं हा त्याचाच एक भाग असू शकतो. आणि म्हणूनच मला असं म्हणायचंय की अजित भावुक झाला त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला हवं. राईट? अजित कडनं अजून एक नवीन माहिती आपल्याला मिळाली. कोणती? सर डॉक्टर दिलीप लंपट होता, लफडेबाज होता, आणि या माहितीचा आपल्या तपास कामात उपयोग होऊ शकतो. सर आपण डॉक्टर दिलीप वर लक्ष ठेवायला हवं. ऍब्सोल्युटली राईट. जुने संबंध असावे, त्याशिवाय एवढे क्लोज.
ही बाई कोण आहे त्याचा पत्ता काढला पाहिजे. दोघं निघाले तुझ्या बाटला का? हॅलो जुहू पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर कीर्ती यार. हां सांगा, केस झालं. अच्छा, काय नंबर म्हणाला? हां हां, आणि नाव काय? डॉक्टर दिलीप पंडित. ओके, थँक्यू सर. त्या दिवशी जनमानस साप्ताहिकाच्या ऑफिसात जो फोन आला होता, पत्रकाराने जो घेतला होता, तो ट्रेस झालाय. तो डॉक्टर दिलीप पंडित यांच्या घरनं केलेला आहे. कीर्ती, याचा अर्थ ती व्यक्ती घरातलीच असावी किंवा सर्वांच्या परिचयाची असावी. मुख्य म्हणजे जनमानस साप्ताहिकात कविताच्या नावाने जी खोटी पत्र गेली त्याच्यावर हस्ताक्षर ओळखणं जास्त महत्वाचं आहे. साहेब, पत्र आले. पोस्टमार्टम रिपोर्ट, केमिकल काही तुम्ही काय सर. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार कविता पंडित हिचा खून झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यामुळे झालाय. केमिकल रिपोर्ट मध्ये असं आलंय की दुधाच्या ग्लास मध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. तिकडे ज्या काही डिश वगैरे होत्या ना नाश्त्यामधल्या, त्या नाश्त्याच्या डिश मध्ये काहीच नव्हतं. कीर्ती, म्हणजे ज्या दुधाच्या ग्लासामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या ते दूध मिसेस कविता पंडित प्यायल्या. म्हणजे त्यासाठी आता आपल्याला त्यांच्या घरीच जायला पाहिजे. त्याशिवाय कळणार नाही पुढची काय प्रोसिजर. चल, घरात कोणी आहे का? राम राम साहेब. राम राम. तू कोण? मी रामू, इथलाच. या घरात काम करतो. होय साहेब. अजितला ओळखतोस का तू? हो ओळखतो ना, तुमच्या बाई साहेबांचा भाऊ. काल सकाळी त्याचा फोन आला होता ना? त्याचा फोन म्हणजे पनवतीच. अच्छा, म्हणजे अजितचा फोन आला होता. मीच बाई साहेबांना दिला होता. त्यानंतर अजित इकडे आला होता? नाही ना. त्यानंतर अजित इथे आला नव्हता? नव्हता. सकाळी 9:30 च्या सुमारास इथन कुणी बाहेर फोन केला होता? सकाळी 9:30 च्या सुमारास मला काय माहित नाही. खोटं बोलू नकास. अहो, मी वाण्याकडे गेलो होतो. बर, या घरात डॉक्टर साहेब आणि बाई साहेब यांच्या व्यतिरिक्त अजून कोण राहत? दोघांशिवाय दुसरं कोण राहत नाही. तुम्ही जेव्हा वाण्याकडे गेला होतात तेव्हा सखू कुठे होती? सखू म्हणजे या घराची मालकीनच जाणू. हा, डॉक्टर साहेबांचीच सगळी कामं करण्यासाठी ती इथं आलेली आहे. डॉक्टर साहेब कुठे निघाले की त्यांच्या माग माग जाते. अहो, काल सुद्धा त्यांच्या पाठीमाग तुरुतुरु गेली. बोलवतो सखू. ए सखू, काय रे रामू, कशा पाय हाक मारतो या? अगं साहेब आले तुला भेटायला, ते काय विचारत्यात ते जाऊ उत्तर दे. राम राम साहेब. राम राम. बोला साहेब. मी जरा सखू, गाव कुठलं तुझं? माझं गाव वय कोल्हापूर. गावी बी जाते का? नाही होय, जाते की. गावाला कोण कोण असतं? गावाला वय माझी आई असते, माझा लहान भाऊ असतो. मग त्यांना पत्र लिहितेस की नाही? वय की लिहिते ना. अव कालच लिहिलं मी पत्र. आम्हाला जरा लिहून दाखव ना. काय चेष्टा करताय साहेब गरीबाची? नाही चेष्टा नाही, आम्हाला बघायचंय. लिह, काहीतरी लिहून दाखव. मला तुमच्या समोर लाज वाटते, मी तिकडे जाऊ. तिच्या हस्ताक्षरावरून एक गोष्ट लक्षात येईल, ती पत्रकारांची आपल्याला पत्र दिली आहे ते अक्षर आणि हे अक्षर सेम आहे का नाही. हे घ्या साहेब, तुम्ही सांगितलं म्हणून तुटक मुटक लिहिलंय. सर, हे अक्षर आणि पत्रांमधलं अक्षर वेगळं आहे. सगळं. इथं किती वर्ष तू काम करतेस? म्या वय 3 वर्ष झाले साहेब. 3 वर्ष वय. घरात काय काय काम करते? धुनी भांडी करते, चहा नाश्ता करते, सकाळचा नाश्ता व दूध डॉक्टर साहेबांनी देते,
डॉक्टर साहेब दवाखान्यात गेले का मग मी पण दुसऱ्या घरची काम करायला जाते. तसंच दुपारचं आणि रात्रीचं जेवण करण्यासाठी पण इथं येते. मला एक सांग, काल सकाळी नक्की काय घडलं? काल सकाळी वय हा नेहमी सारखा नाश्ता केला, नाश्ता साहेबांच्या टेबलावर ठेवला, साहेब नाश्ता करायला लागले, मग मी त्यांच्यासाठी किचन मध्ये दूध आणायला गेले. पुढे मग फोन डॉक्टर साहेबांनी फोन आला, घाई घाईने डॉक्टर साहेब जायला निघाले. मी त्यांना दुधाची आठवण करून दिली. तो म्हणले लय गरम आहे, मला थांबायला येत नाही असं बोलून झटकन निघून गेले. मग त्या दुधाचं काय केलंस? साहेब दूध न पितच निघून गेले. मग मी बाई साहेबांनी सांगायला गेले. मग त्या बोलल्या आण ते दूध इकडं मॅच पिते. तुझ्या समोर प्यायला त्या? नाही बा. तुझ्या समोर बाईसाहेब दूध प्यायला नाही. पुढे काय झालं? मग मी किचन मध्ये गेले, माझी काम केली, बाईसाहेबांशी नाश्ता केला, तो रामू जवळ दिला. मग मी दुसऱ्या घरी कामासाठी गेले. त्या घरी उशीर झालेला चालत नाही साहेब, पोट पाण्यासाठी करावं लागतं मी येणं सगळी. ठीक आहे, जाऊ शकते. रामो काय म्हणताय साहेब? रामू काल सकाळी बाईसाहेबांना नाश्ता तू दिला होतास? होय साहेब, मीच दिला होता. जेव्हा तू नाश्ता घेऊन गेलास तेव्हा दुधाचा ग्लास रिकामा होता का भरलेला होता? रिकामा होता साहेब. उचलला नाहीस तू? ते काय बाईसाहेबांना नाश्ता करायला वेळ लागतो आणि मग मी दुसऱ्या कामासाठी ते गेलो. त्याचं काय आहे, ते आमची सखू आहे ना तीच सगळी भांडी उचलते. इथलं रुटीन कसं आहे साहेब? ठीक आहे, समजा काय आवश्यकता लागली तर आम्ही पुन्हा येऊ. गुड मॉर्निंग कीर्ती. गुड मॉर्निंग सर. बस बस, काही खास खबर? हो सर. सर अब हस्ताक्षर तज्ञांचा रिपोर्ट आलेला आहे. जनमानस साप्ताहिकाच्या पत्रकाराला जी पत्र मिळत होती कविताच्या नावाने, ती एका स्त्रीने लिहिलेली आहे असं हस्ताक्षर तज्ञांचं म्हणणं आहे. अच्छा, म्हणजे आता ती स्त्री कोण आहे याचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे. हो सर. आपण बघितलं, आपल्याला त्या घरात सखूनी लिहून दाखवलं, ते हस्ताक्षर तर असूच शकत नाही, ती पत्र तिने लिहिलेली नसणार हे आता प्रूव्ह झालेलं आहे. येस सर. सर आणि फिंगरप्रिंट्स एक्सपर्टचा पण रिपोर्ट आला. काय? दुधाचा जो ग्लास होता त्याच्यावरती तीन जणांचे फिंगरप्रिंट सापडले. एक डॉक्टर दिलीप पंडित, दुसऱ्या त्यांच्या मिसेस कविता आणि तिसरे सखूबाई. ऑब्वियस आहे, तिघांचं दर्शन. आणखी काय अडचण? सर पण एका बाबतीत आपला अंदाज चुकलाय. कुठल्या? त्या दिवशी सकाळी डॉक्टर दिलीप पंडितांना जो फोन आला होता तो त्यांच्या क्लिनिक मधूनच आला होता. ऑफकोर्स क्लिनिक मधून आला होता. कीर्ती, हे डॉक्टरांचं कशावरून प्लॅनिंग नसावं? हा त्यांचा पूर्वनियोजित कट असू शकतो. कारण बघ ना, डॉक्टरांना त्यांच्या बायकोच्या स्वभावाची पूर्ण आयडिया होती, त्यामुळे त्याने नाश्ता केला पण दूध न पिता तिकडनं सटकले ते. येस सर. कदाचित त्यांनी एखाद्या नर्सला फोन करायला सांगितलंही असेल. येस, शक्य आहे. तसं ठरलं असेल आधी. कीर्ती बघ ना, त्यांच्यापैकी एक नर्स आणि डॉक्टरचे काही रिलेशन असू शकतं. येस सर. म्हणजे पत्रकाराला जी खोटी पत्र कविताच्या नावाने लिहिली गेली ती त्या नर्सने लिहिली असते. हो सर. सर आपल्याला क्लिनिकमध्ये जायला हवं. यू राईट. एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. कसं ना, डॉक्टर अजून आलेले नाही. दॅट्स ओके, तुमच्याचकडे काम आहे आमचं. माझ्याकडे काय काम आहे सर? सिस्टर मला सांगा, मंगळवारी सकाळी 8:30 तुम्ही डॉक्टरांच्या घरी फोन केला होता इथून क्लिनिक मधून? मंगळवारी? हो होय सर, मीच केला होता. कशासाठी? 5 बेडवरची पेशंट अचानक सिरियस झाली होती, त्यासाठी डॉक्टरांना ताबडतोब बोलवावं लागलं. त्या पेशंटच्या नातेवाईकांना जरा बोलवू शकाल? हो आहेत, त्यात आहेत, बोलवलं. सर हिनेच फोन केला होता, हिचं अक्षर चेक करायला हवं. हे घ्या कॉटन आणि बँडेज आणि हा औषध ताबडतोब घेऊन या, कारण ह्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि हो लवकर जा, लवकर या. बँडेज, कॉटन. अरे वा सिस्टर, तुमचं अक्षर मस्त आहे. नाही तर डॉक्टरांचं अक्षर चिनी लिपी. आय एम सॉरी, या.
इन्स्पेक्टर साहेब तुम्ही उभे का, बसा ना, डॉक्टर येतीलच इतके. थँक यू. रक्ताची उलटी झाली, खूप घाबरला आणि इथे घेऊन आलो. तुम्ही यांना सांगितलं डॉक्टरना बोलून? हो. मग काय आता कशी तब्येत? आता बरी आहे, देवाच्या कृपेने. डॉक्टर खूप देव आलोच आहे सर. अजून काही मदत सर? नाही, थँक्यू सर. थँक्स फॉर कॉल. ओके. सर, या नर्सचं अक्षर त्या पत्रातल्या अक्षराशी टॅली होत नाही. त्या नर्स पण नाही होत आहे. म्हणजे या दोघांचे अक्षर टॅली होत नाही, म्हणजे हे दुसऱ्याच कोणा व्यक्तीचं काम आहे. दुसरीच कोणीतरी बाई आहे. हॉस्पिटल मधनं ते पत्र लिहिलं गेलं नाहीये. राईट, लेट्स मूव. त्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अर्जन्सीमध्ये डॉक्टरांना फोन केला होता घरी, ज्या वेळेला डॉक्टर नाश्ता करत होते. त्याच्यामध्ये क्लिअर झाले. येस सर, म्हणजे डॉक्टरांचं त्यात काही प्लॅनिंग नव्हतं. आणि आता हेही सिद्ध झालंय की त्या दोन्ही नर्सपैकी कुणीही ती खोटी पत्र पत्रकाराला लिहिलेली नव्हती. ऍब्सोल्युटली राईट. कारण त्यांचं अक्षर टॅली होत नाही. मला तर आता डाऊट त्या बाईचाच आहे. कुठल्या बाईचा? गार्डन मध्ये डॉक्टर दिलीप भाऊजी होती ती. हा हा हा, ती. सर, मी तिचा पत्ता काढलाय, आपण तिच्या घरी जाऊया. चला. कोणाचं अक्षर आहे? कोणी दिले? आमच्या बाई साहेबांनी. ठीक आहे सर. मी इन्स्पेक्टर अविनाश कुलकर्णी. माझ्या सगळ्या इन्स्पेक्टर किती. नमस्कार. नमस्कार. या ना, बसा. बसा ना, तुम्ही बसा. हो. काय झालं, तब्येत ठीक नाही आहे का? नाही, गुड न्यूज आहे. 2 महिने झाले. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. खूप काळजी घ्यायला लागत असेल ना? हो ना, पहिलीच खेप आहे आणि लग्नाला माझ्या 8 वर्ष झाली. पण मॅडम, तुम्ही काय कसं येणं केलं माझ्याकडे? तुम्हाला माहितीच असेल, डॉक्टर दिलीप पंडितांच्या मिसेस म्हणजे कविता पंडित यांचा खून झालाय. हो ना, फार वाईट झालं. ह्या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. पण मॅडम, त्या संदर्भात चौकशी करायला तुम्ही माझ्याकडे कशाला आलात? आम्ही डॉक्टर पंडितांच्या ओळखीच्या लोकांना भेटतोय आणि त्यांच्याकडून काही माहिती मिळते का बघतोय. तुम्ही या संदर्भात आम्हाला काही मदत करू शकाल का? पण मॅडम, माझ्याकडे असं विशेष असं काही सांगण्यासारखं नाहीये. मॅडम, तुमची आणि मिसेस पंडितांची ओळख होती? तसं पाहिलं तर डॉक्टरांच्या पत्नीला अर्धांगवायचा आजार होता मला ठाऊक होतो. मी अधूनमधून त्यांना भेटतही असे. त्या स्वभावाने फार चांगल्या होत्या. अर्धांगवायचा झटका त्यांना आला हे त्यांचं दुर्दैवच होतं. आणि आता जे झालंय ना ते फार वाईट झालं. मॅडम, तुमचे मिस्टर प्रकाश घरी आहेत का? नाही, ते ऑफिसला गेलेत. त्यांच्याकडनं आम्हाला काही या प्रकरणावरती प्रकाश पडल्याची माहिती नाही. नाही नाही, त्यांना काही माहीत असण्याची शक्यताच नाही. ठीक आहे, थँक्स फॉर कॉपरेशन. आम्ही निघतो. पण तुम्ही काही चहा कॉफी वगैरे? थँक्यू मॅडम. थँक्यू. एवढ्या लवकर आलास वाण्याकडनं? हो साहेब,
वाण्याचं दुकान इथे जवळच आहे ना. यादी कुठे? यादी तिथेच ठेवलीस का आणलीस? बरोबर. नाही नाही आणली तर हिशोब ठेवायला लागतो ना. गणू ना तुझं नाव? गणू ही यादी माझ्याकडे ठेवतो. बाई साहेबांना सांगायचं नाही मला दिली येते. बाई साहेबांना सांगायचं नाही मला दिली येते. अहो पण त्यांनी विचारलं तर सांगायचं. वाण्याकडे राहिली नंतर आणतो. मला दिली असं सांगितलं या पायावर चालू शकणार नाही, तोडून ठेवीन. काय सांगशील बाई साहेबांना? वाण्याकडे दिली म्हणून सांगेल. हुशार पड. कीर्ती, यातलं अक्षर आणि कवितेला जी पत्र आली त्यातलं अक्षर सेमच आहे मला वाटतं. सर म्हणजे ती पत्र पल्लवीने लिहिली असावी. यु आर राईट. किती अजून एक गोष्ट तुझ्या लक्षात आली? कोणती? पल्लवीने आपल्याला बघितलं आणि ती दचकली, त्याचा अर्थ गिल्टी कॉन्शियस. सर मी ही यादी आणि पत्रकाराला आलेली पत्र हस्ताक्षर तज्ञाकडे पाठवते. हो पण तो रिपोर्ट यायला खूप वेळ लागेल. सर प्रकाशला या प्रकरणाची कल्पना असेल? आय डोंट थिंक सो. कल्पना असेल कारण डॉक्टर दिलीप पंडित आणि पल्लवीमध्ये काय रिलेशन होतं आपल्याला कळलेलंच आहे. या दोघांनी मिळून कवितेचा काटा काढलाय. आता त्यांचं दुसरं लक्ष आहे प्रकाश. प्रकाशचा जीव धोक्यात आहे तेव्हा त्याला गाठणं महत्वाचं आहे. हा बोला तर इन्स्पेक्टर साहेब, कसं काय येणं गेलं? प्रकाश साहेब, डॉक्टर दिलीप पंडितांची पत्नी म्हणजेच कविता तिच्या खुनाच्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती हवी होती तुमच्याकडून. हो आय सी. फार वाईट झालं. पण इन्स्पेक्टर साहेब, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकत नाही कारण तसा त्यांचा आणि माझा काही संबंध आला नव्हता. हा पण डॉक्टर दिलीप पंडितांबद्दल बोलाल तर ही इज अ ग्रेट मॅन. खरंच खूप चांगला माणूस आहे. म्हणजे असतो कोणाकोणाच्या हाताला असं यश, चांगला हातगुण आहे त्यांच्या हाताला. म्हणजे त्यांना भेटण्यापूर्वी तसा मी खूप दुःखी होतो पण त्यावेळी कारणच तसं होतं. काय कारण होतं? अहो लग्न होऊन 8 वर्ष झाली तरी आमच्या घरात पाळणा हलत नव्हता, त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या खूपच अस्वस्थ होतो. त्यावेळी माझी अस्वस्थता काय होती ते माझं मलाच माहीत. मित्रमंडळींना नातेवाईकांना मला तोंड दाखवायला लाज वाटायची. हो समाजात मी मान वर करून फिरू शकत नव्हतो, लोकांच्या नजरात टाळत होतो. गेल्या 8 वर्षात मी आणि पल्लवीनं अनेक डॉक्टरांच्या भेटी घेतल्या, आमच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या, वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतली पण काहीही उपयोग होत नव्हता. आणि तुम्हाला सांगतो मी डॉक्टर दिलीप पंडितना भेटलो आणि चमत्कार झाला. म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे कुठेही तसं आशेचं किरण दिसत नव्हतं पण मी डॉक्टर दिलीप पंडितांना भेटलो, त्यांना माझं दुःख सांगितलं, त्यांनी माझी टेस्ट घेतली आणि ती चक्क पॉझिटिव्ह निघाली. अहो खर तर मूल होणं न होणं हे ईश्वराच्या हातात असतं हेच खरं. आता हेच बघा ना, तो कोण तो फिल्म इंडस्ट्रीमधला एक प्रसिद्ध निर्माता, त्याला लग्नानंतर जवळजवळ 23 वर्षानंतर मूल झालं. हो आहे की नाही मिरॅकल? माझंही तसंच आहे. मी डॉक्टर दिलीप पंडितना भेटलो आणि सगळं सिद्ध झालं. अहो माझ्यात दोष नाही आहे हे त्यांनी मला सांगितलं. मी बाप होणार ह्याचाच मला खूप आनंद आहे. एक्सक्यूज मी. हॅलो, कोण? डॉक्टर हेमंत देसाई. हा बोला डॉक्टर साहेब. काय वाईट बातमी? कसली वाईट बातमी? मी बाप बनू शकत नाही हे काय रिपोर्ट म्हणतो तसं? अहो डॉक्टर साहेब तुमचा रिपोर्ट ठेवा बाजूला. अहो माझी बायको प्रेग्नंट आहे. हो अहो तुम्हाला खात्री पटत नसेल ना तर तुम्ही डॉक्टर दिलीप पंडितना फोन करून खात्री करून घ्या. हो अहो कसं शक्य आहे काय? अहो यालाच तर ईश्वरी चमत्कार म्हणतात. यस हो. हे बघा डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या मुलाच्या बारशाला जरूर या. हो मी कळवतो तुम्हाला. ओके. प्रकाश साहेब कोणाचा फोन? डॉक्टर हेमंत देसाईंचा. डॉक्टर हेमंत देसाई म्हणजे ते दादरचेच ना फेमस गायनेकोलॉजिस्ट? हो हो तेच. ते पण कसले फेमस गायनेकोलॉजिस्ट? कसलं फेमस आणि कसलं काय? आता त्यांना म्हणावं
त्यांचे ते निगेटिव्ह रिपोर्ट आहेत ना, ते कचऱ्याच्या डब्यात टाका. अच्छा, म्हणजे प्रकाश साहेब तुम्ही डॉक्टर हेमंत देसाईंची ट्रीटमेंट घेत आहे. म्हणजे डॉक्टर दिलीप पंडितांच्या आधी त्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू होती. अरे एनिवे मी माझीच कहाणी घेऊन बसलो. इट्स ओके. काय आहे की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्याकडे आला डॉक्टर दिलीप पंडितांच्या पत्नीच्या म्हणजे कविताच्या मृत्यूची चौकशी करायला, त्यांच्या खुनाच्या संदर्भात तुम्ही माझी चौकशी करायला आलात, पण मी काहीच सांगू शकलो नाही तुम्हाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी निघतो. ओके, पण इन्स्पेक्टर साहेब माझ्या मुलाच्या बारशाला मात्र नक्की या, मी तुम्हाला अवश्य कळवेन. नक्की. बाय द वे तुम्ही वडील होणार त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. येतो. सगाराम, ड्रायव्हरला सांगा जीप बाजूला लावा म्हणून. हॅलो सर. हॅलो. बस सर, काय झालं? प्रकाश नाडकर्णी भेटले का पल्लवीचे मिस्टर? आत्ताच त्यांच्याकडे जाऊन आलो. प्रकाश नाडकर्णी खूपच खुश होते, ते वडील होणार आहेत ना. कीर्ती, ऍक्च्युली त्यांच्या केसमध्ये जरासा गोंधळ असा होता की या दोघांना म्हणजे पल्लवी आणि प्रकाशला बरेच वर्षापासून अपत्य झालं नव्हतं. बरेच डॉक्टर्स, वैद्य, आयुर्वेदिक बऱ्याच ट्रीटमेंट घेतल्या. फायनली ते फेमस गायनाकोलॉजिस्ट हेमंत देसाईची ट्रीटमेंट घेत होते. काय झालं, मी प्रकाशरावांशी बोलत होतो त्यावेळेला डॉक्टर हेमंत देसाईंचा त्यांना फोन आला. डॉक्टर हेमंत देसाई म्हणाले की प्रकाशराव तुमची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्याच्यावरती प्रकाशराव कॉन्फिडेंटली सांगितलं की डॉक्टर दिलीप पंडितांनी माझी टेस्ट पॉझिटिव्ह ठरवली आहे, कसं शक्य आहे, माझी बायको तर प्रेग्नंट आहे. ओहो सर, म्हणजे या दोन्ही मोठ्या डॉक्टर्सचे रिपोर्ट परस्पर विरोधी आहेत. पण डॉक्टर हेमंत देसाई तर खूप मोठे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, त्यांचा रिपोर्ट कसा चुकीचा असू शकेल? त्यासाठी आपल्याला आता डॉक्टर हेमंत देसाईंना भेटायला पाहिजे. सर आपण डॉक्टर देसाईंना भेटायला जाऊया. सर पण त्यांची अपॉइंटमेंट, माझे खूप जुने मित्र आहेत ते, नॉट नेसेसरी. चलो. नमस्कार डॉक्टर साहेब. अरे अविनाश, आज कसं काय इकडे येणं केलं? म्हटलं चला बऱ्याच दिवसांनी मोठ्या डॉक्टरांची भेट घेऊया. बसाला. थँक्यू. अहो आम्ही कसले मोठे डॉक्टर, आमचे पेशंटच आम्हाला देव, तेच आम्हाला मोठं करणार. तुमचं कसं काय येणं झालं? डॉक्टर साहेब एक्सक्यूज मी, मी तुमचा परिचय करून देतो. या इन्स्पेक्टर कीर्ती देसाई. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. बोल. मला एक सांगा, समजा एखाद्या दाम्पत्याला बरीच वर्ष मूल होत नाही, त्यांना अपत्य नाहीये, तर त्या पुरुषामध्ये काही दोष आहे का हे पाहण्यासाठी काही स्पेशल टेस्ट असते का? असते ना, आम्ही त्याला फर्टिलिटी टेस्ट असं म्हणतो. डॉक्टर साहेब, ही फर्टिलिटी टेस्ट कितपत खात्रीदायक असते? 100%, अगदी 100% खात्रीदायक अशी ही टेस्ट असते. कारण ह्या टेस्टचा निकाल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे सांगण्या अगोदर आम्ही बऱ्याच चाचण्या घेतो. कारण ह्या टेस्टच्या निकालाचा त्याच्यावर, त्याच्या पत्नीवर आणि त्याच्या नातेवाईकांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होण्याचा संबंध असतो. त्यामुळे ह्या टेस्टचा निकाल देताना आम्हाला फार काळजी घ्यावी लागते. पर्टिक्युलरली जर ह्या टेस्टचा निकाल निगेटिव्ह असेल तर काही चाचण्या आम्ही पुन्हा घेतो आणि मगच त्याला तसं कळवण्यात येतं. पण डॉक्टर साहेब, ह्या अशा टेस्टमध्ये काही बदल होऊ शकतो? नाही, अजिबात बदल होऊ शकत नाही. तुम्ही कुठल्या स्पेसिफिक व्यक्तीच्या संदर्भात मला विचारत आहात का? प्रकाश आणि पल्लवी नारकणी. हो ऐसे. डॉक्टर साहेब तुम्ही काय त्यांना सांगितलं होतं त्यांची टेस्ट निगेटिव्ह आहे म्हणून? हो, मग आता आणखीन काय सांगू. आज सकाळीच मी त्याला फोन केला होता की तुझी टेस्ट निगेटिव्ह आहे म्हणून. हो, पण त्यानं मला आश्चर्याचा धक्काच दिला. तो मला म्हणाला की तो बाप होणार आहे म्हणे. हे कसे शक्य आहे डॉक्टर? म्हणजे हा तर चमत्कारच म्हणावा लागेल. आता तुम्ही काहीही म्हणा, पण विज्ञान थिटं पडलं हेच खरं. इन्स्पेक्टर अविनाश, पण मला अजूनही कळत नाही की माझी टेस्ट चुकली कुठं. हो, पण माझं मत अजूनही तेच आहे की प्रकाश बाप बनू शकत नाही. हा, आता डॉक्टर दिलीप पंडितची टेस्ट पॉझिटिव्ह कशी काय आली हे मला कळत नाही. जाऊ देत, तो प्रकाश राव तर खुश आहे ना. हो, ही इज व्हेरी हॅपी. डॉक्टर, आज सकाळीच मी त्यांना भेटायला गेलो होतो त्यांच्याकडे, खूप खुश होते ते. एनिवे डॉक्टर साहेब, आम्ही आता पळतो कारण आम्हाला जी माहिती हवी ती मिळाली. येतो लवकरच पुन्हा एकदा. या, जरूर या, पण कामाचं घेऊन येऊ नका, असेच भेटायला म्हणून या. नक्की नक्की. ओके, थँक्यू डॉक्टर. या.
कविता मर्डर केस जास्त गुंतागुंतीची होत चालली असं नाही वाटत तुला? पल्लवीचं वागणं संशयास्पद वाटतंय मला तर. सर मलाही तसंच वाटतंय. रादर मला तर वाटतं की पत्रकाराला जी पत्र मिळत होती कविताच्या नावाने ती पल्लवीच लिहित होती. आणि जो फोन केला होता जनमानस साप्ताहिकाच्या ऑफिसमध्ये तो सुद्धा कविताने नाही पल्लवीनेच केला होता. पल्लवी कविताला भेटायला जायची आपल्याला म्हणाली तसंच. किती माहीत 100% खात्री आहे कविता मर्डर केसमध्ये डॉक्टर दिलीप आणि पल्लवीचाच हात असावा. सर मला असं वाटतं की डॉक्टर दिलीप पंडितांनी प्रकाश नाडकर्णीचा जो पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलाय तो एक तर चुकीचा असेल किंवा खोटा असू शकतो. युअर राईट कीर्ती, मलाही तशी शक्यता वाटते. कारण कविताच्या खुनामध्ये डॉक्टर दिलीप आणि पल्लवीचाच हात असण्याची जास्त शक्यता आहे. डॉक्टर दिलीपला हे नक्की माहीत असणार की दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केलेल्या असणार. त्या दिवशी क्लिनिकमधून त्यांना फोन आला तो इमर्जन्सी होता नाही मान्य आहे, पण डॉक्टर दिलीपना दूध प्यायला वेळ नव्हता हे पटण्यासारखं नाही आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, पत्रकाराला जी पत्र मिळाली म्हणजे कविताच्या नावानं खोटी पत्र लिहिली होती ती पल्लवीनीच लिहिली होती हे आता रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे. सर पल्लवीच त्या बंगल्यात गेली असेल आणि तिनेच तिथून फोन केला असेल पत्रकाराला. कदाचित ती कविता हे दूध प्यायली की नाही हे चेक करण्यासाठी आधी गेली असेल. त्यावेळेस बंगल्यात कोणीच नव्हतं. रामूकाका वाण्याकडे गेले होते आणि सखूबाई त्यांच्या बंगल्यातलं काम संपवून दुसऱ्यांच्या घरी गेली होती. म्हणजे पल्लवी एकटीच होती तिथे. राम राम साहेब. बोल. अहो बोल काय काय. आता तुम्हाला सांगायचं, काल बंगल्यावर चोर आला होता. कधी? रात्री. काय करत होता? झोपा करत होता. काय केलं चोरीला? काय केलं? ते काय झालं माहितीये, संध्याकाळची जेवणं झाली हा आणि मी झोपायला गेलो आणि झोपलो खाडदिशा आवाज झाला. उठून बघतोय तर काय. झाल्या प्रकाराने घाबरलो. तुला रामू खात्री आहे का की तो अजितच होता? आता अजितला मी काय ओळखत नाही का, तो अजितच होता. तुला काय वाटत काय उद्देशाने अजित तिकडे चोरी करायला आलायचा? आता दुसरा कसला उद्देश आहे? त्याला नेहमी पैशाची कडकी असते. अहो पैसे चोरले वगैरे दुसरं काय करायला येणार तू? पण तो ज्या कपाटात चोरी करत होता त्या कपाटात कविताबाई पैसे ठेवायच्या का? नाही हो, त्या कपाटात कविताबाईचे कपडे आणि कागदपत्राच्या फायल्या असतात. ठीक आहे रामू, तुझा रामू आणि डॉक्टर साहेब आले की त्यांना फोन करायचा आम्हाला. बर. आपण या ना, बसा. नाही बसायला आमच्याकडे वेळ नाही. तर जे काय विचारतो त्याची खरी खरी उत्तरं द्या. कवितानी आत्महत्या केली असं वाटावं म्हणून तुम्ही कविताच्या नावाने खोटी पत्र लिहून जनमानस साप्ताहिकात पाठवलीत का नाही? खरं का नाही? आणि कविताच्या नावाने तुम्हीच त्या दिवशी पत्रकाराला फोन केलात की नाही? कविताच्या दुधात झोपेच्या गोळ्या टाकून तिचा खून केलात की नाही? मॅडम हे तुम्ही काय बोलताय यातलं मला काहीच माहिती नाही. घेऊन चल बरोबर. हे पोलीसच्या हवा खाली ना की सगळ्या बोलतील त्या. चल. हे रडायचं नाटक करायचं ना, जे काय असेल ते खरं बोला. रडायचं नाटक नाही, आमच्याकडे तसा सबळ पुरावा आहे. तुम्ही वाण्याकडे देण्यासाठी जी लिस्ट तुमच्या गड्याकडे दिली त्याच्यावरचं हस्ताक्षर आणि कविताच्या नावाने जी खोटी पत्र लिहिली ते हस्ताक्षर दोन्ही सेम आहेत. येस, तसा हस्ताक्षर तज्ञांचा रिपोर्ट आहे आमच्याकडे. आणि मंगळवारी 9:30 तुम्ही कविताच्या घरी गेला होता, तिथे तुम्हाला कोणीच पाहिलं नाही कारण घरात कोणीच नव्हतं. रामू वाण्याचं सामान आणायला गेला होता आणि सखूबाई दुसऱ्या घरी कामाला गेली होती. अशा वेळेस तुम्ही तिचा खून केला आणि त्यानंतर पत्रकाराला फोन केला. पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे आमच्याकडे ज्याच्यानुसार तुम्ही जेव्हा फोन केलात त्याच्या आधीच कविताचा मृत्यू झाला होता.
कविताचा खून करण्यासाठी तिच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या तुम्हीच मिसळल्या. यस तुम्हीच, कारण तुमच्या पोटामध्ये वाढत असलेलं मूल तुमच्या नवऱ्याचं नसून डॉक्टर दिलीपचं आहे. डॉक्टर दिलीपशी तुमचे संबंध होते, तुम्हा दोघांनाही लग्न करायचं होतं आणि यात फक्त डॉक्टर दिलीपची बायको म्हणजे कविता अडसर होती. तुम्ही दोघांनी मिळून अगदी व्यवस्थितपणे तिचा काटा काढला, खरंय का नाही? हे रडायचं नाटक बंद, रडायचं नाटक बंद. जे काय असेल ते खरं इलाज घ्या. चला चला. नाही इन्स्पेक्टर साहेब, खरं सांगते, 8 वर्षापूर्वी माझं प्रकाश बरोबर लग्न झालं. सुशिक्षित सुस्वरूप नवरा मिळाला म्हणून मी खूप आनंदात होते. माझा संसार सुखात चालला होता. 2 वर्ष उलटून गेली पण संसार वेलीवर फूल उमललं नाही. माझ्या सासरच्या दृष्टीनं मीच दोषी ठरत होते. आम्ही डॉक्टरांकडे गेलो, माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी प्रकाशची फर्टिलिटी टेस्ट घेतली, त्याचा रिझल्ट निगेटिव्ह आला. मी खूप दुःखी झाले. आई एवढं माझ्या नशिबात नाही म्हणून खूप वाईट वाटलं. मला बाळ हवं होतं, बाळ. अशा भाऊक अवस्थेत माझी आणि डॉक्टर दिलीप पंडितांची भेट झाली. मी डॉक्टरांकडे कधी आकर्षित झालो हे मलाच कळलं नाही. डॉक्टरही माझ्याशी मैत्रीने वागत होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आमच्या गाठीभेटी वाढल्या आणि डॉक्टर पंडितांपासून मला दिवस गेले. प्रकाशला घटस्फोट देऊन डॉक्टरांशी लग्न करून उजळ माथ्याने जगावं असा विचार माझ्या मनात यायला लागला. पण त्यात एकच अडचण होती, ती म्हणजे कविता. कविताला माझ्या मार्गातून दूर करणं आवश्यक होतं म्हणून मी एक योजना आखली. कविताचा खून झालाय असं लक्षात न येता कवितानी सुसाईड केलं हे लक्षात यावं म्हणून एक प्लॅन आखला. मी डॉक्टरांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर जायची, त्यामुळे त्यांच्या नकळत त्यांच्या नावाची लेटर हेड्स माझ्या हातात आली. आपण जीवनाला कंटाळलं आहोत, आपण आजारी आहोत अशा अर्थाची खोटी पत्र मी लिहिली आणि जनमानस साप्ताहिकाला पाठवून दिली. डॉक्टरांच्या आयुष्यातून कविताला दूर करणं हेच माझं ध्येय होतं म्हणून त्या दिवशी मी कविताकडे गेले. आणि दुधामध्ये झोपेच्या गोळ्या घालून कविताचं काम तमाम असंच ना? नाही नाही, कविता घरी एकटी कधी असते आणि तिला विष देऊन मारण्यासाठी कुठली वेळ योग्य हे बघण्यासाठी मी तिच्या घरी गेले होते. कविता, ए कविता, अगं झोपलीस काय? घड्याळात मग किती वाजलेत ते? कविता, 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 अरे बापरे, हे तर मेली. हे काम डॉक्टरांनी तर केलं नसेल? मगाशी डॉक्टर म्हणत होते तू काही काळजी करू नकोस, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. नाही नाही, या केसमध्ये डॉक्टर अडकत कामा नाही. माझ्या पत्रावरून पत्रकाराला ठाऊक आहे की कविता आत्महत्या करणार आहे. मीच त्याला फोन करते. हॅलो, हॅलो, जनमानस साप्ताहिक, भालचंद्र का? मी कविता बोलते. मी शेवटच्या घटका मोजते. नाही नाही, तुम्ही येऊन काही उपयोग नाही, तोपर्यंत सगळा खेळ खलास झालेला असेल.
अशा रीतीने मी कविताच्या नावाने पत्रकाराला फोन केला आणि बंगल्यातून बाहेर पडले. डॉक्टरांची लेटर हेड्स वापरून पत्रकाराला जी खोटी पत्र पाठवली तुम्ही, ते डॉक्टरांच्या संगनमतानच ना? छे छे, त्यांनातलं काही एक माहिती नाही. आपल्या पत्नीच्या खुन्याला आपली पत्नी म्हणून कसं स्वीकारणार ते? ठीक आहे, पण हा खुनाचा मामला आहे. जोपर्यंत खरा कोणी सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला काही दिवस पोलीस कस्टडीत राहावं लागेल. सर, पल्लवीच्या स्टेटमेंटवरून दोन गोष्टी एकदम क्लिअर झाले. एक म्हणजे तिचे आणि डॉक्टर दिलीपचे संबंध होते जे तिच्या मिस्टरांना म्हणजे प्रकाश नाडकर्णींना माहिती नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कविताला मारण्याचं जे प्लॅनिंग करत होती त्याबद्दल डॉक्टरांना काहीच कल्पना नव्हती. तेच तर क्लिअर होत नाही ना कीर्ती. बघ ना, एक गोष्ट लक्षात घे. समजा डॉक्टरांनी कविताचा खून केला असता तर ही गोष्ट त्यांनी पल्लवीला निश्चितपणे सांगितली असती. दुसरी महत्वाची गोष्ट, पल्लवीने दुधामध्ये झोपेच्या गोळ्या घातल्या नव्हत्या. तोच तर प्रॉब्लेम आहे. जर समजा डॉक्टरांनी हे कृत्य केले नाहीये, पल्लवीचा याच्यामध्ये हात नाहीये, तर मग अशी कोण व्यक्ती आहे की जिने दुधामध्ये झोपेच्या गोळ्या घातल्या? सर, या गोष्टीचा एक दुसराच अँगल माझ्या लक्षात येतोय. कुठला? कदाचित तो दुधाचा ग्लास कवितासाठी नव्हताच, तो डॉक्टरांसाठीच होता. डॉक्टरांना घाईत क्लिनिक मध्ये जावं लागलं म्हणून ते दूध प्यायले नाहीत आणि अपघाताने ते दूध कविता प्यायली. सही असू शकत. मी आता हे क्लिअर झालं की खुनी व्यक्तीला डॉक्टरांचा जीव घ्यायचा होता. तरी पण पटत नाही ही गोष्ट, कारण हे सगळे आपले नुसते अंदाज आणि तर्कच आहेत. सबळ असा कॉन्क्रीट पुरावा आपल्याकडे नाहीये ना. एक गोष्ट मात्र महत्वाची अशी आहे की हा दुधाचा ग्लास सखूने तयार केला होता, त्यामुळे सखू निश्चितपणे सांगू शकेल की कोण व्यक्ती आहे किंवा नक्की काय घडले ते. त्यासाठी आपल्याला सखूला बोलती केली पाहिजे. चला आपण सखूला भेटा. सखूला पुन्हा एकदा भेटायला लागेल. या. कारण पल्लवीला आपण भेटून गेलो हे पल्लवीने डॉक्टरना सांगितलं असणार, त्याचा परिणाम असा कदाचित. हॅलो. दुसऱ्या कॉन्स्टेबल पाठवतो. कोणाचा फोन होता सर? तुकाराम. तुकाराम, अजितच्या घराबाहेर सकाळपासून वाट बघत उभा आहे. संध्याकाळ होत आली तर त्याचा पत्ता नाहीये. सर, या अजितचं वागणं सुद्धा थोडं संशयास्पद वाटतंय. कीर्ती, डॉक्टरवर पण लक्ष ठेवायला हवं आपल्याला. अरे नाव का नाही सांगतेस तू? घाबरतोस? कसले पैसे आणि मला जीवे मारण्याच्या धमक्या देतोस तू? हे बघ, तुझ्या असल्या धमक्यांना मी अजिबात भीक घालणार नाही आणि पुन्हा इथे फोन करू नकोस, नाही पोलिसात कंप्लेंट करेन मी. समजलास काय? काय झालं डॉक्टर साहेब? अगदी वेळेवर आलात इन्स्पेक्टर साहेब. तू का? कोणीतरी गुंड मला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. 10वा फोन होता त्याचा हा. नाही पण कोणाचा फोन? म्हणजे आवाज वगैरे काय कळला नाही का? मला वाटतं तो रिसिव्हरवर रुमाल ठेवून बोलत असेल, पण तो नक्कीच अजितचाच फोन होता. अजितचा? हो. तू कशाला फोन करेल? तो तर तुमचं मिळून आहे. तो आला होता पॉलिसी मागायला. कुणाची पॉलिसी? अहो, कविताची विम्याची पॉलिसी होती 10 लाखांची आणि तिचं नॉमिनेशन अजितच्या नावाने होतं. आता मी ती पॉलिसी इथेच कुठेतरी घरात ठेवली असेल. मी इतक्या दुःखात आहे, मला कुठे ती पॉलिसी शोधायला वेळ आहे का? आणि हा आला होता, याला ताबडतोब पॉलिसी हवी होती. कविताला जाऊन 10 दिवस झाले नाहीत आणि हा आपला पैशांचा मागे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मिसेसच्या खुनात अजितचा हात असेल? 100% 100% अजितचाच हात आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही पल्लवीवर संशय घेतला, तिला अटक केली. तुमचा माझ्यावरही संशय असू शकतो, बट लेट मी टेल यू व्हेरी ऑनेस्टली, मी तसा माणूस नाही. बाय प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे. डॉक्टर, माझं काम लोकांचं प्राण वाचवण्याचं आहे, त्यांचे प्राण घेण्याचं नाही. आणि माझ्या आजारी पत्नीला
मारण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. माझी संपूर्ण खात्री आहे की सखूबाईच्या मदतीने या अजितने तिचा खून केला. मला वाटतं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सखूबाईला अटक करायला हवी. त्याला आता फार उशीर झालाय. म्हणजे सखूचा खून झालाय डॉक्टर साहेब. खून आणि अजित फरार आहे. फरार आहे? अरे बापरे. म्हणजे अजितने दिलेल्या धमक्या पोकळ होतं. म्हणजे नाही डॉक्टर साहेब तुम्ही काय काळजी करू नका. तुमच्या सुरक्षेची व्यवस्था आम्ही नक्कीच करू. नाही पण इन्स्पेक्टर मी बंगल्यावरती पोलीस बंदोबस्त ठेवू मग झालं. प्लीज प्लीज. नो नो थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. येतो. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर कळेल. राम टाकायला आत या थर्ड डिग्री मध्ये बोललो का. मी कपुलक माणूस बेकार माणूस म्हणून मला सतत पैशाची तंगी असायची. पण मी माझ्या बहिणीकडे म्हणजे कविताकडे पैसे मागायचं आणि ती मला द्यायची. साहेब ती सतत आजारी असायची. या लपडे बस माणसाने तिची अजिबात काळजी घेतली नाही. माझी बहीण जिवंतपणी मरण यातना भोगत होती इन्स्पेक्टर साहेब. म्हणून मी एक दिवस ठरवलं की या माणसाचा काटा काढायचा जेणेकरून याची सगळी संपत्ती याच्या मृत्यूनंतर माझ्या बहिणीला म्हणजे पर्यायाने मला मिळेल. आणि मग मी माझ्या बहिणीची माझ्या मनासारखी काळजी घेऊ शकते. या माणसाच्या सगळ्या वेळा मला माहिती होत्या. म्हणून मी ठरवलं त्याच्या नाश्त्याच्या वेळेस मी त्याच्या घरी गेलो आणि किचनच्या बाहेर लपून बसलो. तेव्हा बघितलं तर आतमध्ये किचनमध्ये सखू मुलकरी दुधाचा ग्लास भरत होती आणि नंतर ती रामू रामू करत बाहेर निघून गेली. नाही काही नाही पहिले तू ये. तू आता मला काही विचार नको. हा मी तुला नंतर सांगतो सगळं. ओके कशी राहिली असेल किचन मध्ये. नंतर माझ्या लक्षात आलं की सखूने मला बघितलं होतं. तिने जर पोलिसात जाऊन तोंड उघडलं तर पण त्याच्यानंतर एक दिवस तिचा मला फोनही आला होता. मी सखूच्या घरी गेलो. ते मला माहिती नाही. आता मी तुला सांगतोय ना पैसे देईन म्हणजे देईन. सर नेमकं माझ्या हातात सुद्धा आता पैसे नाहीत म्हणून तुझी ही बडबड सोलाय. पैसे असते ना तर अशी. ते मला काय बी माहिती नाही. मी गप्प बसणार नाही. काय म्हणालीस? मी गप्प बसणार नाही. माझं तोंड जर बंद करायचं असेल तर मला पैसे दिले पाहिजे. बरोबर ठीक आहे. इन्स्पेक्टर साहेब माझा नाईलाज झाला होता म्हणून मी सखूचा जीव घेतला माझा जीव वाचवण्यासाठी. मान्य तुझ्या आजारी बहिणीला मदत करण्याचा तुझा हेतू निश्चितच चांगला होता पण तू चुकीचा मार्ग अवलंबलास. तुला वाटलं ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येणार नाही पण एक गोष्ट लक्षात घे गुन्हेगार कितीही चलाख असला तरी एक ना एक छोटीशी चूक तो करतो आणि तिथेच तो फसतो. अजित कविताचा आणि सखूचा खून केल्याच्या आरोपाखाली मी तुला अटक करतोय.